अकोला जिल्ह्यातील मोतीजापूर इथे पुंडलिक महाराज जन्मोत्सव साजरा केला जातो. 3 दिवसीय जन्मोत्सव यात्रेचं आयोजन करण्यात आलंय. मालेगावातल्या सभेतून उद्धव ठाकरेंनी शिंदे भाजपवर तुफान हल्लाबोल केला. तुम्ही खंडोजी खोपडेंची औलाद आहात, गद्दारांच्या हातात भगवान शोभत नाही, आयुष्यभर तुमच्यावरचा गद्दार शिक्का पुसला जाणार नाही असा घणाघात त्यांनी शिंदेंवर केला. तर भाजपवरही ठाकरेंनी हल्लाबोल केला. मेंढेंच्या नेतृत्वात तुम्ही निवडणुका लढणार का? तुमची 152 कुळं खाली उतरली तरी ठाकरेंपासून शिवसेना तोडू शकत नाही असा घणाघात ठाकरेंनी केलाय. मालेगावमधल्या सभेमधून उद्धव ठाकरेंनी राहुल गांधींनाही ठणकावले. स्वातंत्र्यवीर सावरकर आमचं दैवत आहेत, त्यांचा अपमान सहन करणार नाही अशा शब्दात उद्धव ठाकरेंनी राहुल गांधींना फटकारले. उद्धव ठाकरेंच्या सभासही मुस्लिम बांधवांनी रोसे सोडत उद्धव ठाकरेंच्या समर्थनात जोरदार घोषणाबाजी केली. शेवटच्या श्वासापर्यंत आपण उद्धव ठाकरेंना साथ देऊ अशा घोषणा या मुस्लिम बांधवांनी दिल्या. भोंगे प्रकरणात मनसे कार्यकर्त्यांवर दाखल झालेले गुन्हे मागे घेणे. गुडघेदुखी, कंबरदुखीचा त्रास होता. अमृत नोनी आर्थो प्लस घेतल्यापासून पाठदुखी, गुडघेदुखी, सांधेदुखी बंद झालेला आहे. आरोग्याचा भरोसा, अमृत नोनी आर्थो प्लस. त्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी सूचक संकेत दिले. एकनाथ शिंदेने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची त्यांच्या शिवतीर्थ निवासस्थानी भेट घेतली. या भेटीत मशिदीवरच्या अनधिकृत भोंग्यांबद्दल चर्चा झाली. साताऱ्यामध्ये शिवेंद्रराजे भोसले आज पत्रकार परिषद घेणार आहेत. उदयनराजे भोसले यांनी शिवेंद्रराजे भोसले यांच्यावर अनेक भ्रष्टाचाराचे आरोप केलेत. गेल्या काही दिवसांमध्ये हे आरोप केलेले आहेत. आज ते उदयनराजे भोसले यांच्या आरोपांवर उत्तर देणार आहेत. सकाळी 11 वाजता त्यांची पत्रकार परिषद होतीये. कोल्हापुरातल्या राजाराम साखर कारखान्याच्या निवडणुकीची रणधुमाई आजपासून सुरू होते. विरोधी आघाडीचे उमेदवार शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज भरतील. राजाराम साखर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये सतीश पाटील विरुद्ध महादेव महाडे असा पारंपरिक सामना पाहायला मिळेल. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज नवी मुंबई दौऱ्यावर आहेत. औद्योगिक प्रशिक्षण संस्था पनवेल इथे राज्यपाल रमेश बैस यांच्यासोबत कार्यक्रमाला ते उपस्थिती लावतील. सकाळी 11:15 हा कार्यक्रम होणार आहे. कार्यक्रम आटोपल्यानंतर उपमुख्यमंत्री पुन्हा हेलिकॉप्टरनं मुंबईकडे रवाना होतील. विरोधी पक्षनेते अजित पवार आज बारामतीच्या दौऱ्यावर आहेत. दुपारी 3 वाजता राष्ट्रवादी काँग्रेस भवन इथे कार्यकर्ता मेळावा संबोधित करणार आहेत. राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ, त्यांची तिन्ही मुलं आणि सीएच्या जामीन अर्जावर सत्र न्यायालयात युक्तिवाद होईल. ईडीनं दाखल केलेल्या प्रकरणात अटक टाळण्यासाठी मुश्रीफ प्रयत्नशील आहेत. हसन मुश्रीफांना हायकोर्टानं दिलेल्या अटकेपासूनचं संरक्षण या आठवड्यात संपणार आहे, त्यामुळे या याचिकेवर आज निकाल लागण्याची शक्यता आहे. भंडाऱ्याची उधळण म्हणजे